हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी जात आहे फायनली माझ्या भावाच्या घरी. तर माझा भाऊ इथे पुण्यातच राहतो आणि रिसेंटलीच त्यांनी इथे फ्लॅट घेतलेला आहे पुण्यामध्ये, बावधान या एरियामध्ये. तर आज आम्ही तिथेच चाललो आहोत कारण त्याच्या नवीन घराची वास्तुशांती आहे, तर आम्ही त्या कारणाने तिथे जात आहोत. तर आई, पप्पा, बहीण, भाऊ सगळ्यांना आज ऑलमोस्ट 2.5 वर्षांनी भेटणार आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड आहे. इनफॅक्ट आल्यापासून मला असं होत होतं की मी कधी त्यांना भेटते म्हणून. सो फायनली आज आम्ही तिथे जात आहोत आणि ते सगळे देखील खूप आतुरतेनं माझी वाट बघत होते की आम्ही कधी भेटतो. तर आता मी तिथे पोहोचलेलो आहे आणि इथे एक एक करून विधीला सुरुवात झालेली आहे. आणि इथे पूजा सुरू झालेली, तर सगळेजण भेटले, खूप छान वाटलं. खूप वर्षांनी असं भेटल्यावर तसं बघायला गेलं तर ही जरा धावपळीचीच चक्कर होती माझी. मी तुम्हाला पुढे सांगेलच, परंतु तरी देखील सगळ्यांना भेटण्याची उत्सुकता ही खूप जास्त होती आणि आई पप्पा देखील खूप जास्त खुश होते कारण आज खूप वर्षांनी आम्ही सगळे एकत्र भेटलो. त्यामुळे हे वास्तुशांतीचं निमित्ताने आम्हाला इथे सगळ्यांना एकत्र भेटता आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दूर असल्यावर देखील आम्हाला त्याच्या घरची वास्तुशांती खूप छान अशी एन्जॉय करता आली, आम्हाला अटेंड करता आला हा कार्यक्रम. माझ्या बहिणीला देखील आत्ताच मुलगा झालेला दुसरा आणि त्याला देखील आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. खूप त्याला देखील बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. आपण घरापासून दूर असल्यावर, दुसऱ्या देशात असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या मुमेंट्स ज्या आहेत त्या खूप जास्त मिस करतो. आणि माझ्या बहिणीचा मोठा मुलगा म्हणजेच माझा भाचा आणि वरद हे दोघं जण सोबतचेच आहेत. तर अदित आणि वरद हे दोघांची देखील भरपूर सारी मस्ती सुरू होती त्या दिवशी, खूप वर्षांनी भेटलेले ते. दोन्ही जावई देखील आले होते, त्यामुळे आई पप्पा खूप जास्त खुश होते. आणि मागच्या वेळेस जे आम्ही इंडियात आलो होतो ते माझ्या भावाच्या लग्नासाठीच, आणि त्यानंतर आम्ही आत्ताच भेटत आहोत. आणि बावधान ह्या एरियामध्ये त्याचा फ्लॅट आहे. हा एरिया देखील बऱ्यापैकी आत्ता डेव्हलप झालेला आहे आणि त्याचा फ्लॅट देखील खूप छान आहे, स्पेशियस आहे. मला वाटतं त्याचा 3 BHK फ्लॅट आहे आणि दोन्ही तिन्ही रूम्सला बाल्कनी देखील आहे. खूप स्पेशियस फ्लॅट वाटला मला. आणि वास्तुशांतीची पूजा सांगायला मधुराचे वडील तर काका आले होते. काका खूप छान पूजा सांगतात, त्यामुळे काका काकू आलेले, तिचा भाऊ देखील आलेला आणि खूप छान वाटलं. माझी आत्या आलेली, तर असं खूप वर्षांनी सगळ्यांना भेटलो त्यामुळे खूप छान वाटलं हे देखील. आणि काका खूप छान पद्धतीनं पूजा सांगत होते, खूप छान एक्सप्लेन करत होते. आपल्याकडे जावयाला खूप मान दिला जातो आणि त्याचं महत्त्व देखील खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे, त्याच्यासाठी 6 महिने हॉटेल जाणं बंद, चांगलं बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे, 1 वर्ष 1 वर्ष जाणं बंद.
हॉटेल मध्ये जाणं बंद आणि स्विगी बोलवणं पण बंद झालं. आता काही प्रकारचं बाहेरचं जेवण झालं काही म्हणजे सहा महिने घरचं चांगलं चांगलं बनवून खायचं आणि जे जवळ असतील त्यांना बोलवायचं. तसं आमच्याकडे जावई म्हणजे अगदी जावई म्हणून राहत नाहीत, ते दोघं देखील अगदी मुलासारखेच राहतात आणि त्यामुळं आई पप्पांना देखील खूप छान वाटतं आणि त्यांना पण तसंच वातावरण दोघांनाही आवडतं. आणि आता मधुरा आली आहे तर ती देखील खूप हसतमुख आहे आणि खूप मनमिळावू आहे. ती आमच्यामध्ये एवढी छान रमते की असं वाटतच नाही आम्हाला की ती आमच्यापासून म्हणजे कोणी वेगळी अशी आहे म्हणून. आमच्यामध्ये आम्ही दोघी बहिणी आहोत आणि आमच्या सोबतच ती पण आता आलेली आहे असंच नेहमी वाटत. आणि मला असं वाटतं प्रत्येक घरातलं वातावरण हे असंच असावं, हसत खेळत कुठेही रुसवे फुगवे न धरता खूप छान पद्धतीनं सगळ्यांनी एकमेकांना समजून घेणं हेच खरं फॅमिली असतं, हेच खरं घर असतं. आणि सोहन माझा भाऊ जो आहे तो एकटाच आहे आणि त्यामुळं त्याला दोघं भाऊजी म्हणजे त्याच्यासाठी अगदी मोठ्या भावासारखे आहे. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांची हेल्प घेतो, त्यांना विचारतो आणि त्यांच्याकडून सजेशन्स विचारत असतो. तर खूप छान वाटतं असं जर फॅमिलीचं बॉन्डिंग असेल तर. म्हणूनच मी म्हणेल अंतराने कितीही आपण दूर असलो तरी मनानं आपण एकमेकांच्या जवळ पाहिजे, नाही का? आणि त्यानंतर बाकीची जी पूजा आहे ती देखील सुरू होती आणि बरेचसे जे नातेवाईक आहेत ते देखील आले होते कार्यक्रमासाठी. आजी आजोबा आणि नातवाचं बॉन्डिंग खूप वेगळंच असतं, नाही का? त्यामुळे कार्तिक वरद देखील खूप जास्त खुश होते. खूप वर्षांनी त्यांना दोघांना आपा आजींसोबत वेळ घालवता आला म्हणून. आणि आधीचं आणि कार्तिक दादाचं देखील बॉन्डिंग खूप छान आहे, त्यामुळं ते त्यांच्या सगळ्यांची मस्त मज्जा करणं सुरू होती. परंतु वास्तुशांतीच्या ह्या गडबडीमध्ये मला ते जास्त शूट करता नाही आलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या कुठल्याही विधीमध्ये जो अजून एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे उखाणा. तर मधुराला उखाणा देखील खूप छान घेता येतो, त्यामुळं तेच सगळे तिला ते बोलत होते की उखाणा घे म्हणून आणि तिने देखील घेतलेला. त्यानंतर आई पप्पा पूजा करत होते. तर अशा पद्धतीनं खूप छान असा कार्यक्रम पार पडला वास्तुशांतीचा. आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि जेवणासाठी देखील सगळे घरचे जे नातेवाईक आहेत ते होते. आणि जेवणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गरम गरम अशी पुरणपोळी होती जी मी खूप वर्षांनी खाल्ली आणि खूप छान वाटलं. त्यामुळं वास्तुशांतीचा कार्यक्रम छान पद्धतीनं पार पडला. आम्ही सगळे खूप वर्षांनी भेटल्यामुळं खूप छान वाटलं आज. आणि अशा पद्धतीनं खूप छान असा कार्यक्रम पार पडला. आणि त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 7:30-8 आसपास वापस घरी यायला निघालो, कारण की आम्हाला अजून दुसऱ्या दिवशी वेगळा असा प्लॅन होता की ज्यामुळं आम्हाला त्या दिवशी निघणं जरुरी होतं. ॲक्च्युली इच्छा बिलकुल नव्हती, परंतु काय करणार, काही गोष्टी कराव्या लागतात. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूत असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.